असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, कोणतंही स्टेटमेंट करताना ते कितपत खरं आहे, कितपत योग्य आहे हे एकदा तपासून बघणं केव्हाही गरजेचं असतं. नमस्कार, 90.4 ग्रीन एफएमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचं निरीक्षण केलं. त्याला निरीक्षणातून असं दिसून आलं की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे आणि आपण खूप मोठा शोध लावला आहे. या समजुतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला. सूर्य एवढा प्रचंड उष्णतारा असूनसुद्धा त्यावर एक प्राणी जिवंत राहतो आहे आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा, जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचं काय होईल विचार करा. खगोलशास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांना खरंच विश्वास बसला आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करायचा ठरवलं. पण जमलेल्या काही लोकांपैकी एक जण चिकित्सक होता. त्याने त्या खगोलशास्त्रज्ञाची दुर्बीण तपासायचं ठरवलं आणि त्याने ती दुर्बीण तपासली आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून प्रत्यक्षात ती एक माशी आहे आणि ती दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होतो आहे. चिकित्सक माणसाने ही गोष्ट लोकांना सांगताच त्या शास्त्रज्ञाचा मूर्खपणा त्यांच्या लक्षात आला. मित्रांनो, गोष्ट तशी गमतीशीर होती पण भरपूर काही शिकवून गेली. काही लोक उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचा मागचा विचार न करता बोलत राहतात. असे लोक कधी ना कधीतरी तोंडावर आपटतात आणि म्हणूनच एखादं विधान करताना ते कन्फर्म करणं, ते कितपत खरं आहे हे चेक करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि माझं नेहमीचं वाक्य, जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफएम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफएम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफएमचा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.